नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये पुनश्य आपलं एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया महानगरपालिका कामगार विभाग बृहन्मुंबई या ठिकाणी जी रिक्त पद आहेत मित्रांनो कक्ष परिचर यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि हे जे पद आहे कक्ष परिचरचं ते परमानंट पद आहे आणि त्याचबरोबर त्याला पेमेंट वगैरे खूप छान आहे मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये संपूर्ण माहिती घ्यावा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे निवड कशी होणार आहे पूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक असणार आहे तो असणार आहे सतरा एप्रिल दोन हजार वीस सायंकाळी सहा वाजून सहा वाजेपर्यंत त्याचबरोबर ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये कोविड नाईन्टीन या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महानगरपालिकेच्या विविध रुग्णालया रुग्णालयामध्ये कोविड एकोणावीसशी बाधा झालेल्या रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे त्यामुळे केवळ कोविड एकोणावीसशी बाधा झालेल्या रुग्णांची सेवा तसेच या संदर्भातीलच इतर कामकाज करण्यासाठी कार्यकारी आरोग्याधिकारी यांच्या अखत्यरित विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली कक्ष परिचर बघा मित्रांनो कक्ष परिचर पदाचं नाव आहे ही पदे अर्ज मागून भरायची जाहिरात देण्यात येत आहे बघा मित्रांनो ही जी भरती आहे ती आहे परमानंट महानगरपालिकेच्या जे हॉस्पिटल आहे मित्रांनो महानगरपालिकेमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये ही कक्ष परिचर नावाची पदे रिक्त आहेत यामध्ये एकूण जी रिक्त पदं आहेत त्याविषयी माहिती घेऊया बघा मित्रांनो जी रिक्त पदं आहे ती आहेत एकशे चौदा समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षणानुसार त्याची वर्गवारी देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी व्हिज भजक त्यानंतर अशा प्रकारचे एकूण एकशे चौदा पद आहेत याचबरोबर समांतर आरक्षणानुसार सुद्धा पद देण्यात आलेली आहे यामध्ये की बाकीची माहिती आहे मित्रांनो ती माहिती घेऊया शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे तुम्हाला ती आहे एस एस सी किंवा तत्सम परीक्षा शंभर गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुम्हाला फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दहावीला मराठी विषय असणं गरजेचं आहे आणि तुमची जी निवड होणार त्याविषयी पण माहिती घेऊया त्याचबरोबर तुमची जी वेतन श्रेणी असणार आहे मित्रांनो अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे अशा प्रकारचं तुमचं वेतन राहणार आहे त्याचबरोबर अधिकचं जे भत्ते आहे ते भत्ते सुद्धा अधिक असणार आहेत याचबरोबर तुमची जी वयोमर्यादा हो असणार असणार आहे मित्रांनो ती आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस आणि मागासवर्गीय प्रवा प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष वय असणं गरजेचं आहे यानंतर तुमची वजन आणि उंची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर पुरुष उमेदवारासाठी पन्नास किलोग्रॅम वजन असणं गरजेचं आहे आणि एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्यांची हाईट असणं गरजेचं आहे आणि स्त्री उमेदवारासाठी पंचेचाळीस किलोग्राम वजन आणि एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहेच म्हणजे उंची असणं गरजेचं आहे आता तुमची जी निवड असणार आहे मित्रांनो ती फक्त आणि फक्त दहावीच्या गुणावर आधारित असणार आहे बघा ते पात्र उमेदवाराची निवड यादी तयार करताना किंवा तत्सम परीक्षेत सर्व उत्तीर्ण विषयामध्ये मिळालेल्या एकूण गुणाच्या टक्केवारीनुसार अधिकतम गुणानुसार करण्यात येईल जी दहा दहावीची टक्केवारी आहे त्या दहावीच्या टक्केवारीवरती तुमची निवड होणार आहे आणि बेस्ट ऑफ फाईव्ह ची टक्केवारी विचारात घेतली जाणार नाहीये तुमचे जे सहा विषय सहा विषयाची मिळून जी टक्केवारी येणार आहे त्या टक्केवारीवर तुमची जी निवड आहे मित्रांनो ती निवड होणार आहे यानंतर तुमची जे फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा मग ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ईमेल आय डीवरती पाठवून सुद्धा फॉर्म भरू शकता यासाठी बघा मित्रांनो यात काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे तुम्ही वाचून घेऊ शकता यानंतर बघा तुम्हाला लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते, ते सुद्धा जोडायचं आहे त्याचबरोबर विशेष सूचना दिलेल्या आहेत त्या विशेष सूचना सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता यामध्ये एक महत्वाची विशेष सूचना आहे तर फॉर्म बघा मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी मुंबई महानगरपालिकेच्या जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करा करायचा आहे त्याचबरोबर जाहिरातीमध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहे त्या अटी शर्तीला लागून बघा मित्रांनो तुमच्या ज्या कागदपत्राची प्रत आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरणार आहे तो फॉर्म पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जी ईमेल आय डी दिलेला आहे ते एम सी जी एम डॉट डब्ल्यू ए आर डी बी ओ वाय ऍट द रेट एम सी जी एम डॉट जी ओ वी डॉट इन या ईमेल आय डी वर तुम्हाला सतरा चार दोन हजार वीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाठवायचा आहे आणि पोस्टाने पण पाठवू शकता आ, परंतु त्यापेक्षा सोपा जो पर्याय आहे तो आहे आए ईमेल आय डीवरती पाठवणं आणि ईमेल आय डीवरती तुम्हाला स्कॅन करून तुमचा फॉर्म आणि तुमची जी कागदपत्र आहे ती पाठवायची आता अर्जाचा जो नमुना आहे तो तुम्हाला कुठे मिळणार आहे तर अर्जाचा नमुना यामध्ये दे देण्यात आलेला आहे यामध्ये बघा मित्रांनो हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे संपूर्ण तुमचा जो ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल त्यानंतर तुमचा जो पत्ता असेल तो पत्ता त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रवर्गासाठी फॉर्म भरताय ज्या प्र वर्गासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल त्या ठिकाणी फक्त तुम्हाला टिक करायचं आहे त्याचबरोबर टाकायचे आहे आणि त्यानंतर हा जो फॉर्म आहे याला तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट जोडायचे आणि डॉक्युमेंट जोडून तुम्हाला स्कॅन करून तो फॉर्म दिलेल्या मेल आय डी वरती पाठवायचा आहे मित्रांनो ही जी पी डी एफ आहे अर्जाचा नमुना आणि जाहिरात ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वाय पी अकॅडमी जरी सर्च केलं तुम्ही तरी तुम्हाला तिथे मिळून जाणार मित्रांनो अशा प्रकारचं आजचं अपडेट होतं या संदर्भात काही तुम्हाला अडचणी असेल तर तुम्ही कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय दिलं जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट, ला ला कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा